आपल्या देशामध्ये सध्या महिला सीनियर सिटिझन्स यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. दिल्ली, मुंबई यासारख्या मेट्रो सिटीजमध्ये रात्री अपरात्री काम करणाऱ्या महिलांवर होणारे अत्याचार, रेप केसेस सध्या आपण बातम्यांमध्ये ऐकतच आहोत. स्त्री आता प्रगत झाली, ती प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवते. कामामुळे वेळी अवेळी तिला घराबाहेर राहावं लागतं, पण त्यासाठी कोणतीही सुरक्षतेची ठोस योजना बनवली गेलेली नाही हे नक्कीच जाणवतं. हेच कारण आहे की महिलांविरोधी गुन्हेगारी वाढतीये. पण मग सिनियर सिटिझन्स काय? ते तर सुरक्षित असायला हवे होते, पण मग त्यांना धोका का निर्माण झाला? घरात एकटेपणाने राहणारे हे सिनियर सिटिझन्स गुन्हेगारांचं लक्ष का झाले? त्यांना टार्गेट का बनवलं गेलं? कोण आहे? वॉटर ट्रान्समिशन कंपनीत ना आलं. काय हवंय? वॉटर प्युरिफायचा डेमो द्यायचा होता. आत येऊ? नको. काय नको? काका जरा पाणी मिळेल थांब. हा आलो. कोण आहे? सेल्समॅन. काय नको आम्हाला? एक ग्लास पाणी मिळेल? आणते. आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये एका वृद्ध महिलाची हत्या झाली आहे. मुंबईतील महिला आणि वृद्ध सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस अधिकारी मिस्टर संजय पाटील यांच्याशी बोलूया. अजून एकही संशयित का नाही सापडलाय सर? हे पहा, या प्रकरणाचा कदाचित मागील खुन्याशी काही साधर्म्य असल्याचं आम्हाला जाणवू लागलंय. आता तपास चालू आहे, लवकरात लवकर तो गुन्हेगार आम्ही शोधून काढू.
पण लोकांचं असं म्हणणं आहे की पोलीस काहीच तपास करत नाही. मी तुम्हाला सांगतो, एखाद्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी काही धागे दोरे हाती लागणं फार आवश्यक असत आणि पुराव्याअभावी ते शक्य होत नाही. मला मान्य आहे की तो गुन्हेगार अजून सापडला नाही, पण मी तुम्हाला नक्की सांगतो की तो गुन्हेगार लवकरात लवकर सापडेल. आणखीन एक प्रश्न. नो मोर क्वेश्चन्स प्लीज. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की तो गुन्हेगार नक्कीच गजाआड असेल. पाहिलंस प्रिया, ह्या मीडियावाल्यांना आता कसं समजवणार मला सांग. नाही, ह्यांना काही कळतच नाही. हे सरळ जातात आणि माणसासमोर माईक धरतात आणि विचारायला सुरुवात करतात. पण ह्यांना कोण सांगणार तेच कळत नाही. आम्ही जर काही गुन्हेगारांची माहिती त्यांना दिली ना, तर मग त्यांना त्याचा क्ल्यू मिळतो आणि मग ते सगळे पोलिसांपासून लांब पळतात. अरे पण अजून कोणाला अटक का नाही झाली संजय? अरे म्हणजे तू त्या मीडियावाल्यांसारखे मला प्रश्न विचारणार आहेस की मला जेवायला देणार आहेस? ते जाऊ दे. जेवायला काय केलंय? भेंडीची भाजी केली. फर्स्ट क्लास, मस्त पैकी जेवायला वाट. चल चल चल. फोन कोणाचा आला? बघते मी. घे घे फोन. कोणाचा आहे? मोरे साहेबांचा फोन आहे. मी कट करते, तू आधी जेवून घे आणि मग निवांत बोलत बस त्यांच्याशी. नको नको, मला बोललं पाहिजे ते. हा मोरे साहेब. हो हो हो. हा नाही, त्या बातम्याच बघत होतो. काय सांगणार आहे, ते मीडियावाल्यांना हात धुवून मागे लागतात साहेब. हो नाही नाही नाही, त्यांना तसं काही सांगितलेलं नाही आहे साहेब. हां हां, पण आपल्या टिपरने टीप दिल्यात आपल्याला. हो, त्याला पकडण्यासाठी छान सापळा रचला. आपली पुरी टीम सज्ज झाली साहेब. हां, हे सगळं झालं ना व्यवस्थित की मी तुम्हाला फोन करू साहेब. हां ओके, थँक्यू सर. शहरात एकाच वेळी दोन वृद्धांचा खून झाल्यामुळे खळबळ उडाली होती. दोन्ही खुनांच्या मागे चोरी हाच उद्देश होता. म्हणूनच पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची चौकशी सुरू केली, पण त्यांच्या हाती कोणतीही माहिती लागली नाही. पाटील आणि त्यांच्या पथकाला एक गोष्ट मात्र लक्षात आली होती की दोन्ही खुनांमागे एकच टोळी किंवा व्यक्तीचा हात होता. तपासात आणखीन एक सत्य बाहेर पडलं. एकट्या दुकट्या वृद्धांना गाठून त्यांचा काटा काढून गुन्हेगार चोरी करत होते. या व्यतिरिक्त पोलिसांकडे इतर कोणतीही माहिती नव्हती, कारण गुन्हेगार पोलिसांच्या एक पाऊल पुढे होते. गुन्हेगारांनी खूप हुशारीने गुन्हा केलेल्या बिल्डिंगच्या परिसरात आपला वावर अन्नभिन्न ठेवला होता. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत हे लक्षात येताच गुन्हेगार बिनधास्तपणे कदाचित दुसरं सावध शोधत असावे. आणि शहरात राहणारे वृद्ध काही कमी नाहीत. पोलिसांसमोर आता आव्हान होतं ते सिनियर सिटिझन्सच्या सुरक्षेचं आणि बिनधास्त मोक्काट फिरणाऱ्या या गुन्हेगारांना जेरबंद करण्याचं. अहो आजी. कोण? मी का? हो तुम्हीच. नमस्कार, मी श्यामल गोखले, तुमची शेजारी. हो का? कालच आम्ही सामान शिफ्ट केलं. पाहिलं तुम्हाला मी काल सामान शिफ्ट करताना. काल अजिबात वेळ नव्हता बोलायला. तसं आम्ही थोडं थोडं सामानच आणणार आहोत, कारण मी आणि माझा मुलगाच इथे राहतो. तो आता गेला ना प्रसाद. प्रसाद जोशीच ना? हो हो, गेल्या आठवड्यात आमच्याकडे आलेले ते. आठवड्याभर ह्या रूमची चावी आमच्याकडेच होती. हां, तसं आमचं घर आहे डोंबिवली, पण तिथे मुलगी राहते. अगं रात्री 1-2 वाजता त्याला घरी यायला, म्हणून आम्ही इथे शिफ्ट झालो. बरं केलं, पण आत्ता तरी वेळेवर येतो ना? येतोच म्हणायचं, तरी त्याला 11-12 होतातच. मग दिवसभर तुम्ही घरी एकटाच असता ना? काय करणार, दिवसभर करमत नाही, पण प्रसादची आबाळ होते म्हणून सगळं करावं लागतं. शेवटी काय, त्याच्याशिवाय कोण आहे मला? हो ना, अगदी बरोबर बोलला. पण चला, मला आता ऑफिसला जायला उशीर होत आहे. बरं बरं, सेकंड शिफ्ट आहे माझी. आपण रविवारी मस्त गप्पा मारूया. हो का? पण तुझ्या घरी कोण असतं? तसं दिवसभर माझ्याही घरी कोणीच नसतं. आपला अख्खा फ्लोअर बंद असतो दिवसभर. आणि हो, तुम्ही तुमचा दरवाजा दिवसभर बंदच ठेवा. बर, आजकाल कोणाचं काही खरं नाही. काळजी घ्या. चला येते. ये हा.
कोण? मॅम मी वॉटर प्युरिफायर कंपनीत आलो, तुम्हाला हवाय का? नको. अहो खूप छान, एकदा डेमो बघा तुम्ही. अहो नको म्हटलं ना. ठीक आहे, काय हरकत नाही, पण एक ग्लास पाणी मिळेल. आणते. तुझे ना मोबाईल डिटेल्स ना मॅच झालेत. दादरच्या विष्णू गर्डे सोसायटीतल्या कोकिला बेन जेडेचा मर्डर तू केलास. त्यांच्या घरातील 3 लाखाची कॅश आणि 1.5 लाखाचं सोनं पावलंस तू. पार्लेच्या हायलँड सोसायटी मधल्या 3rd floor राहणाऱ्या रामचंद्र मोरेंचा खून तू केलायस. त्यांच्या घरात 50,000 ची रोकड आणि 65,000 चे दागिने तू लंपास केलेत, कळलं का? साहेब या सोसायटीत आयुष्यात कधी गेलो नाही मी. सोसायटीत गेला नव्हतस तू? आम्ही काय मूर्ख आहोत? आमच्याकडे काही पुरावे नाहीयेत? तुला इथून काही निसटण्याची संधी द्यायची आम्ही तुला? यु आर रॉंग मिस्टर दिनेश पटेल. साहेब तुम्हाला माझं नाव कसं समजलं? तुझा अख्खा बायोडेटा मला माहित आहे. दादरच्या गरोडी या सोसायटीमध्ये निघालास तेव्हा तू आपली टॅक्सी सैतान चौकीला सोडलीस आणि तिथून तू पुढे पायी चालत गेलास, कळलं ना? पण तू तुझ्या बिल्डिंगमधल्या CCTV मधून स्वतःला वाचवलंस पण सिग्नलवरून नाही वाचवू शकलास. तू त्या इस्टेट एजन्सीमधून त्या गोऱ्यांची माहिती मिळवलीस आणि त्या कुरिअरवाल्याकडून तू त्या कोकिलाबेनची माहिती मिळवलीस, त्यांना आम्ही ट्रेस केलं आहे, त्यामुळे तुझा खेळ आता संपलेला आहे. साहेब मला पैशांची खूप गरज होती म्हणून मी हे सगळं केलं. अरे मग अगोदर का नाही बोललास? साहेब तुमची खूप भीती वाटत होती. भीती वाटते? तुला आताना बरोबर सरळच करतो मी. प्रकाश वेट, आता पोपट्यासारखा बोलायला लागेल. हे बाबा बोल आणि आम्हाला फ्री कर. त्या मीडियावाल्यांची तोंड बंद करायची. चल पटापट बोल. साहेब माझी नोकरी सुटली होती, पैशांची खूप गरज होती, म्हणून खूप वैतागलो होतो. मी एका इस्टेट एजंटकडे कामाला होतो पण डील होत नव्हतं. त्यांच्याकडनं एकदा रामचंद्र गोरेंबद्दल मला कळलं, मी त्यांचा शोध घेतला. त्यानंतर मला कळलं की ते एकटेच असतात घरी, म्हणून मी त्यांना फक्त लुटण्याचा प्लॅन केला होता. पण जेव्हा लुटायला गेलो तेव्हा वाटलं की आरडाओरड करतील, म्हणून मला त्यांचा खून करावा लागला. कोण आहे? वॉटर ट्रान्समिशन कंपनीतून आलो. काय होय? वॉटर प्युरिफायचा डेमो द्यायचा. आत येऊ? नको. काय नको? काका जरा पाणी मिळेल थांब. हा आलो. मी चोरलेल्या पैशांपैकी 2 लाख रुपये शिल्लक आहे, हवे तर सगळे घ्या पण मला सोडून द्या. काय तुम्ही समजता काय रे स्वतःला? हा इथे एवढ्या शांत डोक्याने तुम्ही त्या वयोवृद्धांची हत्या करता. प्रकाश मला 7 दिवसांची रिमांड हवी याच्यासाठी. सर आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बाहेर मीडियावाले जमले असतील, ह्याला गुपचूप गाडीत टाका आणि घेऊन जा इथून. सर सर शेवटी गुन्हेगार सापडला. 2 निष्पाप वृद्धांचा फक्त पैशासाठी खून करणारा हा दिनेश पटेल सापडला. फक्त 8 दिवसात कोणतेही धागेदोरे न सोडणाऱ्या या गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी शितफीने अटक केली.
हे प्रकरण तडीस गेल्याने इन्स्पेक्टर संजय पाटील यांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण असे सॉफ्ट टार्गेट करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मुंबई पोलीस यांना आणखीन सतर्क राहावं लागणार होतं. कारण शहर अजूनही असुरक्षित होतं. दिवस असो किंवा रात्र लाखो करोडो घरांमध्ये कोणी ना कोणीतरी एकटं असतंच. पण तूर्तास ही समस्या सुटली होती. सर, दोन खून करणाऱ्या गुन्हेगारांना आपण अटक केली, त्याबद्दल अभिनंदन. पण हा खून त्यांनी का केला? प्राथमिक चौकशीनंतर असं स्पष्ट झालंय की हे सर्वच्या सर्व खून पैशांसाठी केले गेले. आता हा गुन्हेगार दिनेश पटेल मूळचा गुजरातचा जुनागडचा आहे. गेले 3 वर्ष हा मुंबईमध्ये तळ ठोकून होता. या गुन्ह्यामध्ये त्याचा हात होता हे निश्चित झालेलं आहे. आता आम्ही कोर्टाकडे मागणी केलेली आहे की आम्हाला 7 दिवसांची पोलीस कस्टडी हवी आहे. सर, हा गुन्हेगार 2 महिन्यापूर्वी एका दाम्पत्याची परळ इथे झालेल्या हत्येत सहभागी होता का? नाही, हे आम्ही निश्चितपणे काही सांगू शकत नाही. कारण पुराव्याअभावी बोलणं हे मला उचित वाटत नाही. पण कसून चौकशी चालू आहे. जुनागडमध्ये या गुन्हेगाराच्या नावाने बऱ्याचशा केसेस नोंदवल्या गेलेल्या आहेत. पण मी तुम्हाला एवढं मात्र निश्चित सांगू शकतो की हा एवढा मोठा गुन्हेगार आपल्या हाती आल्यामुळे बऱ्याचशा केसेस सॉल्व करता येणार आहेत. सर, आणखीन एक प्रश्न. सॉरी, पुढील सगळे प्रश्न तुम्ही मला नंतर विचारा. तर अशा प्रकारे मुंबई पोलिसांनी उशिरा का होईना एका खतरनाक गुन्हेगाराला गजाआड केला आहे. अभिनंदन, तुम्ही आधी फ्रेश व्हा आणि जेवून घ्या. अरे, कसलं अभिनंदन आणि कसलं जेवण? या मीडियावाल्यांचं काही खरं नसतं. आम्ही कोणाला तरी पकडलं ना की लगेच आम्हाला चणा या झाडावर चढवतात, आणि काही गुन्हा घडला की लगेच त्याच झाडावर आम्हाला खाली ढकलून देतात. त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे. मी त्यांच्या मताशी अगदी सहमत आहे. ते आपली भूमिका चोख बजावतात. नाही, मला कळतच नाही मी कसं काय बोलायचं. नाही, खरंच नाही. म्हणजे मी एक वेळ माझ्या सिनियरशी बोलू शकतो, मीडियावाल्यांशी बोलू शकतो, पण आपल्याशी कसं काय बोलणार? काय म्हणालास? अरे बापरे. हॅलो. हा बोला प्रकाश, काय झालं? सर, सांताक्रूज पूर्व वृंदावन सोसायटीमध्ये खून झालंय. काय मर्डर झालंय? हा बरं, ठीक आहे. हो, तुम्ही पोहोचा तिथे, मी येतो 15 मिनिटं. सर, साहेबांचा फोन आला होता, तुम्हाला विचारत होते. बर, प्रकाश, मी काय म्हणतो, मयत इसम कोण आहे? सिनियर सिटीजन वंदना मोरे त्यांचं नाव आहे. आणि सर, त्यांचा एक खून गळा घोटूनच झालाय. सेम टू सेम दिनेश पटेल स्टाईल. काय? अरे, कसं शक्य आहे? पण तो तर रिमांड मध्ये आहे. हो बरं, ठीक आहे. तर तुम्ही पोहोचा, मी येतो तिथे 15 मिनिट. बरं, चले तुम्ही. अरे, पण जेवण तरी जा. कसलं जेवण आणि कसलं काय? त्या सिनियर सिटीजनचा मर्डर करणारी टोळी अजून कार्यरत आहे. अरे, पण तू आजच पकडलायस ना त्यांना. अरे, पण मर्डर पण आजच झालाय ना. चल, येतो मी. प्रकाश. सर, वंदना जोशी यास ना? हो सर. पर मला एक सांगा की या ठिकाणी त्यांचे कोणी नातेवाईक? नाही सर, यांचे इथे नातेवाईक कोणी राहत नाहीत. हा, पण एक मुलगा आणि सून आहे, ते अमेरिकेला असतात सर. 5 वर्ष झाली, पण वर्षातून एकदा इथे येतात. आणि ह्या इथे तर एकट्याच राहत होत्या सर. आणि मला तर आश्चर्यच वाटतंय, हे मर्डर टेक्निक दिनेश पटेलचं आहे. अगदी हुबेहूब तसाच गुन्हा दिसतोय आपल्याला. म्हणजे पहा, किचनमध्ये पाण्याचा ग्लास उपडी पडलाय, आणि कपाटातील दागिने आणि पैसे चोरीला गेले. कुठेही फोर्स एंट्री नाहीये. म्हणजे दिनेश पटेल आपल्याशी खोटं बोलतोय सर. अगदी बरोबर आहे तुमचं. म्हणजे हे सर्व दिनेश पटेल एकटा करत नव्हता, तर त्याच्यासोबत एक मोठी टोळी सक्रिय होती. आणि हे सर्व या गुन्ह्यांवरून सिद्ध होत आहे. हो सर, पण मी कसून चौकशी केली होती. प्रकाश, राहून राहून त्याच गोष्टीच आश्चर्य वाटतंय मला की तो इतका निडर वाटत नव्हता. म्हणून तर एका फटक्यात त्याने सर्व गोष्टी आपल्याला सांगून टाकल्या. सर, कुणी दुसराच नसेल या मागे? बरोबर आहे.
आपली दिशाभूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण मर्डर पर्पज तो एकच आहे. येस सर. आता मला वाटत त्या दिनेश पटेलला ना थर्ड डिग्री देण्याची वेळ आली. आकाश अहो, एवढा उत्साहीपणा बरा नव्हे, थोडं थांबा जरा. कुणीतरी दिशाभूल करते आपली, कळलं ना? ताबडतोब ही उशी लॅबला पाठवा. मरणाच्या अगोदर फार मोठी झटापट झालेली दिसते. काही ना काहीतरी क्यू नक्कीच लागेल आपल्याला. साहेब, मी उशिराने घरी येतो. घरी येऊन बघतो तर दोषांचा दरवाजा सकाळ उघडा. नेहमी तो कधी उघडा नसतो. जेवून पुन्हा फेरपटका मारायला आलो, बघतो तर पुन्हा दरवाजा उघडाच. मला संशय आला म्हणून बघितलं तर जोशी काकी मरून पडलेल्या होत्या. बर, मला एक सांगा की इथं आणखीन कोण दुसरा राहत? नाही, पण त्यांचा एक नातू आहे. मी त्याला फोन केला तर त्याला एकदम रडूच कोसळलं. सर कुलकर्णी दादा, आजी. हा खून धक्कादायक होता. पोलीस हतबल झाले होते हे स्पष्टपणे दिसून येत होतं. त्यांना आता नव्याने तपास करावा लागणार होता. दिनेश पटेल याचा या सगळ्यात हात होता का? तो जर एका टोळी बरोबर होता तर चौकशीत त्यांनी असं का काही कबूल केलं नाही? इन्स्पेक्टर संजय पाटील हे वंदना जोशी यांच्या खुन्याला पकडू शकतील? हे पाहण्यासाठी बघा उद्याचा भाग क्राईम. जय हिंद. हे थेरडे, पैसे दे म्हणालो ना, हे पैसे माझ्या बापाचे तुझ्या बापाचे नाही आहेत. तू पैसे दे, नाहीतर नाहीतर काय काय करणार तू? मला मारणार? मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. खायला नको, पाणी घे, मला खूप तहान लागली. बरं, आणली.